आता विटा व परिसरातील ग्राहकांना 2000 स्क्वेअर फूटचे 3BHK बंगलो घेण्याची सुवर्ण संधी. हवेशीर ठिकाणी पार्किंग सुविधांसह मनाला भावणारे असे आलिशान बंगलो, ज्यामध्ये आकर्षक रूम, संपूर्ण बांधकाम वास्तुशास्त्रानुसार सुसज्ज असे बंगलो आणि बरंच काही. मनमोहक प्रीमियम क्वालिटीचे बंगलो घेण्याची ही संधी दौडू नका, तर मग त्वरा करा आणि आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करा समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सोबत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 Star News. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इचलकरंजीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून अविनाश दत्तात्रय चौथे यांची निवड करण्यात आले. निवडीनंतर त्यांनी प्रथमच इचलकरंजी शहरांमध्ये पक्ष कार्यालयास भेट दिली. गटतट विसरून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकजुटीने कार्य करत आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहे. याचा फायदा येणाऱ्या महापालिका निवडणुकीत होईल, त्यामध्ये महानगरपालिकेवर सत्ता येऊन राष्ट्रवादीचाच महापौर होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी निरीक्षक अविनाश सोथे यांनी केले. इचलकरंजी शहराचे निरीक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर नुकताच पहिला दौरा इचलकरंजी येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या रूपानं मी पार पाडला. यावेळेला अत्यंत आनंदित असा प्रसंग होता की माननीय मदन कारंडे साहेब व माननीय अशोकराव जांभळे साहेब यांच्या दोघांच्या मनोमिलनाचा त्या ठिकाणी असणारा उदंड उत्साह मला त्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या इचलकरंजी शहराच्या राष्ट्रवादीचा महापौर बनवणं ही एक संकल्पना घेऊन आम्ही त्या मीटिंगला सामोरं गेलो. त्याचबरोबर राष्ट्रवादीचं बळकटीकरण, संघटन बळकटीकरण हे करत असताना अगदी मुद्देसूद काही गोष्टी समोर आल्या आणि त्याचा सार होत असताना त्या ठिकाणी असणारे अत्यंत कार्यक्षम असे नगरसेवक आहेत, त्या सर्व नगरसेवकांना या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्याची एक सूचना वजा त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी दिली. आणि महानगरपालिकेत नागरिकांची जी कार्य अपुरी कामं आहेत ते स्वतः आपण जाऊन त्या ठिकाणी हाताळावीत, अशा सूचना त्या ठिकाणी मी त्या सर्व नगरसेवक बंधूंना त्या ठिकाणी. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे आणि माजी आमदार अशोक जांभळे यांच्यावर नागरिकांचा असणारा विश्वास तसेच त्यांचे आजवरचे असणारे कार्य पाहता राष्ट्रवादीचे संघटन अजून बळकट होईल. त्याचबरोबर माजी नगरसेवकांनी नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा असेही सोठे म्हणाले. वेगवेगळ्या गटातटात असणारा राष्ट्रवादीचं संघटन ज्यावेळेला एक होतं आणि ते एक होण्यासाठी माननीय जयंत पाटील साहेब, माननीय हसन मुश्रीफ साहेब यांनी जो पुढाकार घेतलेला होता आणि त्या पुढाकाराच्या निमित्तानं ते दोघांचेही कार्यकर्ते एकत्र आलेले होते आणि ते एकत्र आलेल्या कार्यकर्त्यामध्ये असणारा अमाप उत्साह आणि त्या दोघांच्या एकत्रीकरणामुळं जे या ठिकाणी मोठं यश संपादन करण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि ती मला आवर्जून त्या ठिकाणी दिसली आहे. त्याचबरोबर माजी आमदार राजू आवळे यांची एक अमूल्य साथ या शहराच्या संघटनेमध्ये अगदी उल्लेखनीय ठरेल असं मला खात्री वाटते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आमदार अशोक जांभळे, माजी आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे, विठ्ठल चोपडे, उदयसिंग पाटील, अभिजित रौंदे, माधुरी सातपुते, यासिन मुजावर, प्रकाश पाटील, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश जाधव, 7 Star News, विटा.